श्री स्वामीचा नमस्कार. मित्रांनो, बरेच जण मला सांगतात की आमच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमजोर आहे, बऱ्याचदा एक्झामच्या वेळेस, परीक्षेच्या वेळेस बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात आणि म्हणून ग्रोथ होत नाही. तसेच नेहमी मुलं आजारी असतात, व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टी नेहमी राहतात, बेचैनी राहते, चिडचिडेपणा खूप वाढलेला आहे. तर ह्या गोष्टीकरता काय करता येईल? मित्रांनो, आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन ह्या रसायनाचा उल्लेख आहे. आणि हे जर का सुवर्णप्राशन तुम्ही पुष्य नक्षत्रापासून द्यायला सुरू करताय, हे दर महिन्यामध्ये पुष्य नक्षत्र येतं, त्या पुष्य नक्षत्रामध्ये जर का गुरुपुष्यामृत योग असेल, त्या योगावरती देणे अत्यंत लाभदायक. आणि हे सलग तुम्ही एक वर्षापर्यंत मुलांना देताय, रोज दोन थेंब किंवा एक थेंब जरी देताय सुवर्णप्राशनचे, सुवर्णप्राशन हे अशा प्रकारे असतं, हे तुम्ही चांगल्या आयुर्वेदिक शॉपमधून किंवा आयुर्वेदिक तुमच्या इकडचे डॉक्टर असतील त्यांच्याकडनं नक्कीच बनवून घेऊ शकता. मित्रांनो, आरोग्य सुधारतं, स्मरणशक्ती वाढते, सलग एक वर्ष द्याल तर जे वाचलेलं आहे ते चांगलं लक्षात राहतं, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, हे नियमित करा. आज गुरुपुष्यामृत योग आहे, आजपासून देखील सुरू करू शकता. याच्याकरता लहान मुलांच्या वयाचं बंधन नाही आहे. त्यासोबत एक रुद्र गणेश रुद्राक्ष वापरू शकता जो आमच्याकडे मिळून जाईल. धन्यवाद.